त्यांना असं म्हणायचं आहे की तुमचं जे हे देहरूपी जे शेत आहे की नाही, देहरूपी शेत, आता ते खरं शेत बाजूला ठेवूया आपण, देहरूपी जे हे शेत आहे या शेतामध्ये चिठवाभर जर तुम्ही पेरता, नीट लक्ष असू द्या, चिठवा लक्ष आहेच तुमचं, तुम्हाला लक्ष ठेवा म्हणायची या गावला काही गरजच नाही, नाही तर दुसऱ्या गावला मी जाते बघते एकूण एकेला कसं गमाय, कोण्या भाजीलाही आहे गमाय, लेकर किती असतील माय, कसं धाडं नवऱ्यानं माय, पहिलेपासून नाद असेल का माय, कालचं जर आईची आवून बरंच होतं माय, जाऊ द्या आहे की नाही. पण आज बघत आहे मी हलणं नाही डुलणं नाही, अगदी एकाग्र झालेले आहेत सगळेच. तर मी सगळ्यांसाठी प्रथम मी टाळ्या वाजवते, नंतर तुम्ही आपल्या आपल्यासाठी. आता वाजवा. म्हणून प्रसाद बन महाराज म्हणतात आपल्या या शेतावर आता मला बोलायचं आहे की चिठवाभर पेरलं, बीज बीज म्हटलेलं आहे, बीज नाम आपण म्हणतो ना निज नाम, ते पेरायचं आहे या शेतामध्ये. आणि या शेतामध्ये काय पेरायचं आहे, या शेताचं सर्त मोग म्हणतात कोणी, सर्त विदर्भात मोग म्हणतात, आपल्या इकडे सर्त म्हणत असतील, सर्त कोणतं आहे हे शेत झालं. आता याच्यामध्ये पेरायला सर्त आपला कान, कानाचा चाकर आहे की नाही, मग त्याच्यामध्ये बीज कोणतं पेरायचं, महापूजेवर नाम घ्यायचं, आता उद्याच्या महापूजेवर नाम घेतात कोणी नाही का, मग ते बीज पेरायचं आणि त्यालाही खंडीनच वाढवा लागल ना, एकदा घेतलं गुरु करून टाकला, गुरु करून टाकला म्हटल्यानं होणार आहे का, आज मला एवढ्या दोन येऊन मला काहीतरी असं सांगायचं आहे की जेणेकरून तुम्ही घेतलं पाहिजे, तुम्हाला द्यायला आले आहे मी, फक्त हसून खेळून हे करून मला जायचं नाही, एवढ्या दुरून आली तर काहीतरी घेतलं पाहिजे. आणि तुम्ही घेण्याजोगतेच दिसत आहात, मी कीर्ती ऐकली होती, इकडं तर बघितलंच नाही, आणि कीर्ती ऐकली होती की या आपल्या कौठा गावामध्ये महिला 50 महिला उभ्या राहतात आणि ते आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहे की नाही. म्हणून त्या शेतीमध्ये चिठवावर बीज म्हणजे नाम घ्यायचं आहे. आनंद संप्रदायामध्ये 7 नाम सांगितलेले आहेत आणि ते चिठवावर जर घेऊन आपण एकदा गुरुण करून टाकला, पुन्हा माळही नाही, पुन्हा नामस्मरणही नाही, काहीच नाही, जमणार आहे का. स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो कामाचा असो कोणीही असो, हे उपदेश साधू संतांनी सगळ्यांसाठी सांगितलेले आहेत. तुम्ही सत्य करा चांगली गोष्ट आहे, सत्य करू नये असं नाही, पायी दिंडीला माहूरला जा चांगली गोष्ट आहे, साधू संतांची सेवा करा चांगली गोष्ट आहे, अन्नदान उडवा खूप चांगली गोष्ट आहे, आणि नामस्मरण जर तुम्ही करत नसाल तर पेरिता दुसऱ्या चरणामध्ये आहे, पेरिता खंडीशी न येई चिठवा. तुम्ही जर किती खंडीनं पेरलं, समजा आता उदाहरण जर घ्यायचं असेल, आपण आता माळा करतो चातुर्मासात, मी गावाला गेले होते एका, तर प्रत्येक घरी आता असंच बोलवलं, ताई आम्ही दिवा लावला, ताई आम्ही दिवा लावला, काय दिवा लावला मला काय लक्षात नाही आलं, आता कोणी आमच्या इकडे काय म्हणते, आमचा चातुर्मास सुरू आहे, ताई आम्ही दिवे लावले, ताई आम्ही दिवे लावले, म्हणलं कशाचे दिवे लावले, नाही तुम्ही जाऊ द्या, ताई दिवे लावले. दिवा लावण्याचं कारण काय आहे, आपल्या घरामध्ये 4 महिने आपण जे ज्योत प्रज्वलित करून अखंड ठेवतो, शेताला गेलं तरी ज्योत इजू द्यायची नाही, सगळ्यांना घरच्यांना माहित असते, 4 महिन्यामध्ये देवापाशी दिवा लावतो किंवा मंदिरात दिवा लावतो. तर दिवा लावण्याचं कारण काय आहे की ज्योतीच्या रूपामध्ये दत्त प्रभू अनुसया मातेच्या हातावर प्रगट झाले होते, म्हणून त्या ज्योत दिवा लावणे म्हणजे आपल्या घरी 4 महिने दत्तप्रभूला देवापाशी विराजमान करायचं आणि त्या दत्तप्रभूचं नामस्मरण करायचं, म्हणजे आपला झाला सत्तादत्त प्रभू. पण आपण त्यांचं काय ऐकत नाही, किती सांगा, साधू संत
भरपूर सांगत असतात, वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतात की बाबांनो हे नरदेह अनमोल आहे, हे वाया जाऊ नये, अविद्याचं जाळं पडलंय आपल्यावर, हे वाया गेला नाही पाहिजे. आता तुमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून सप्ताह सुरू आहे आणि मोठमोठे कीर्तनकार येऊन तुम्हाला ज्ञान देऊन जातात, प्रवचनकार. मी त्याच्या पुढे काहीच